या लाईव्ह सर, थँक यू. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित आजच्या या महत्वाच्या पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. आज सकाळपासून या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध आदिवासी संघटना आणि संस्था यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी नेते यांची बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत, जे पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत, त्याची घोषणा करण्यासाठी, त्याची माहिती देण्यासाठी प्रामुख्याने आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी प्राध्यापक हमराज उळके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधीची या ठिकाणी ओळख करून द्यावी आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे माध्यमांना संबोधित करतील. ते बाळासाहेबांच्या सोबत या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्राचे प्रमुख हरीशजी उईके हे उपस्थित आहेत. आदिवासी गोंड गोवारी युवा शक्ती संघाचे भगवानजी बोंडे हे उपस्थित आहेत. आदिवासी माना समाज संघटनेचे डॉक्टर रमेशजी रसबी गुलाम आदिम जमात संघाचे सुभेदार माधवजी टेकाम, भारत आदिवासी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रमुख सुनील भाऊ गायकवाड हे उपस्थित, एकलव्य आघाडीचे प्रमुख अनिलजी जाधव, आदिवासी एकता परिषदेचे कैलासजी माळी हे उपस्थित आहेत, जयस संघटनेचे अमितजी तडवी हे प्रमुख उपस्थित आहेत, आदिवासी कृती समितीचे गीताजी कुडमेते हे उपस्थित आहेत. यानंतर मी श्रद्धेय साहेबांना परत नाव एकदा परत नाव द्यायला बघा हळूहळू. या ठिकाणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्राचे प्रमुख हरीशजी उईके हे साहेबांच्यासोबत उपस्थित आहेत. आदिवासी गोंड गवारी युवा शक्ती संघाचे प्रमुख भगवानजी भोंडे हे उपस्थित आहेत. या ठिकाणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष छत्तीसगड येथून माननीय मरतामजी, माननीय आमदार मरतामजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सहभाग घ्यावा. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार मरताम साहेब ते उपस्थित झालेले. आदिवासी माना समाज संघटनेचे डॉक्टर रमेश गजबी
गुलाम आदिम जमात संघाचे माधवजी टिकाम सुभेदार ते उपस्थित आहेत. भारत आदिवासी पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनीलजी गायकवाड ते इथे उपस्थित आहेत. एकलव्य आघाडीचे प्रमुख अनिलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिवासी एकता परिषदेचे प्रमुख कल्याणजी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जयस संघटनेचे प्रमुख सन्माननीय अमितजी गांधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे प्रमुख विकास कोलवेते या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती साहेबांना विनंती करतो की आपण माझा ढकलो थोडा सर माझा बूम पुढे घ्या. अरे माझा बूम हलवला यार वायर गाडी हे जोईल सुरुवात करतो. येस करा पाठीमागे कुठच्या केसीनेचा आवाज येऊ देऊ नका. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदिवासी समाजाबद्दलचे असणारे एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे जिथे 24 जागा आहेत आरक्षित त्याच भागामध्ये असणारा आदिवासी राहतो अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु ज्या 24 जागा आहेत त्या 24 जागा टीपी झोनमध्ये येतात म्हणजे ट्रायबल क्लॅनच्या झोनमध्ये येतात. पण या ट्रायबल क्लॅनच्या बाहेर अजून असणारा एक झोन आहे तो ओटीपी क्लॅन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो नॉन ट्रायबल क्लॅन म्हणून. या नॉन ट्रायबल क्लॅनमध्ये सुद्धा आदिवासी फार मोठ्या प्रमाणात राहतो. परंतु हा आदिवास्यांचं मी असं म्हणेन की झोनिंग झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. विदर्भामधला असणारा जो आदिवासी आहे तो आणि जळगाव खानदेशकडचा असणारा आदिवासी याच्यातले असणारे फार संबंध नाही. किंवा पालघर इगतपुरी आणि कर्जत या भागातला असणारा जो आदिवासी आहे तसा एक स्वतंत्र नेत्याने त्या ठिकाणी हे करतो. कोकणातला असणारा जो आदिवासी आहे तो आपला एक स्वतंत्र नेत्याने चालतो अशी परिस्थिती आहे. गेले अनेक दिवस आम्ही असणारे ह्या सगळ्याने एकत्र येऊन राजकीय सामाजिक चळवळीला उभं केलं पाहिजे या आमचा प्रयत्न होता. पहिली बैठक ही असताना नागपूरला झाली आणि नागपूरच्या बैठकीमध्ये निश्चित झालं की आपण असताना यापुढं एकत्रित वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे. दुसरी बैठक जी आहे ती दुसरी बैठक नाशिकला झाली आणि त्या नाशिकच्या बैठकीमध्ये ज्याला आपल्याला म्हणसं आहे की कन्सॉलिडेशन झालं आणि तिसरी बैठक आपण मुंबईला घ्यायची आणि मुंबईच्या याच्यामध्ये आपण असणारा कार्यक्रम जाहीर करायचा अशा रीतीने परिस्थिती त्या ठिकाणी ठरली. आदिवासींचे असणारे ज्याला आपल्याला म्हणता येईल काही विशेष प्रश्न आहेत की जे इतरांपासून वेगळे आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. मुळात जो आदिवासी भाग आहे हा भाग अनपोल्युटेड भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि या अनपोल्युटेड भागाला नेहमीच टार्गेट केल्या जाते अशी असा एक भाग आहे की तिथे नो डेव्हलपमेंट झोन अशा रीतीने स्टॅम्प मारल्या जातो आणि मग चर्चा ही झाली की तुम्ही आमच्या भागामध्ये डेव्हलपमेंट करणार नसाल आणि डेव्हलपमेंट उठलेल्या भागामध्ये होणार असेल आणि तिथे पोल्युशन होणार असेल तर आम्ही नॉन पोल्युटिंग एरियामध्ये राहत असल्यामुळे पोल्युटिंग एरियाच्या लोकांना आपण कुठलं तरी बंधन घातलं पाहिजे
ज्यांनी आम्हाला कॉम्पन्सेट केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. या असणाऱ्या एन्व्हायरमेंटच्या प्रश्नावरचा असणारी चर्चा त्या ठिकाणी असणारी झाली. दुसरी जी आहे की उदयगिरी अभयारण्य हे जर बांधायचं असेल किंवा नवनिर्माण करायचं असेल तर सगळ्यांची नजर पुन्हा असणारा आदिवासी झोनवरती येते हा त्याच्यातला भाग आहे. ज्या भागामध्ये आदिवासी राहतो त्या भागामध्ये पुन्हा खनिज मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा खनिजाचं असं उत्खनन केलं जातं आणि खनिजाचं उत्पन्न होऊन उरलेले श्रीमंत होतात पण हा आदिवासी बेरोजगार होतो, बेघर होतो आणि कुपोषणाच्या मार्गावरती लागतो अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत, असे 10-12 प्रश्न आहेत की जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत की जे फक्त आदिवास्यांपुरतंच मर्यादित आहेत, सीमित आदिवास्यांपुरतेच आहेत, त्यांच्यावरती असणारी ही चर्चा झाली आणि याला आपण असणारा हायलाईट झालं. इथे जे बसलेले आहेत यांचा प्रवास वेगवेगळ्या राजकीय पक्षातून झालेला आहे, वेगवेगळ्या संघटनातून झालेला आहे आणि त्यांचा अनुभव असा आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षाने ज्या पद्धतीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आदिवासींकडे असणारा विशेष योजनाबद्ध नियोजन केलं पाहिजे त्याचा पूर्णपणे असणारा अभाव आहे अशी परिस्थिती आहे. आज कुपोषण म्हटलं तर आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात, बेरोजगारी म्हटली तर आदिवासींमध्ये फार मोठ्या प्रमाणात. मुंबईच्या शहर बाजूलाच ठाणा आणि पालघर दोन जिल्हे आहेत, या बाजूला कर्जत आहे, आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत पण बाहेरून लोक बोलवायची, एम्प्लॉयमेंट द्यायचं पण 10 किलोमीटर 100 किलोमीटरवरती असणारा जो आदिवासी आहे त्याला इग्नोर करायचं म्हणजे त्याला दुर्लक्षित करायचं असं जे धोरण आहे या धोरणाकडे आपण असणारा फोकस केलं पाहिजे असा भाग त्याच्यामधला असणारा ठरला. आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला वेगवेगळ्या भागातला आदिवासी एकत्र आलेला आहे आणि त्याची ह्या पुढे आता एकत्र वाटचाल होणार या दृष्टीने असणारं पावलं टाकण्याची आणि त्या पद्धतीचा असणारा योजना त्या ठिकाणी असणारा झालेली आहे. तीन ठिकाणी असणारा याचं जाहीर कार्यक्रम घ्यायचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे. कारण का ह्या वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत, आदिवासी वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत, त्यांचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दुसऱ्या जमातीशी जुळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण गुणाबरोबर संख्यात्मक गुणसुद्धा आम्ही असणारा त्या ठिकाणी एकत्र येत आहोत असा निर्णय त्या ठिकाणी झाला. पहिला कार्यक्रम जो आहे तो जळगावला 30 तारखेला आहे. तो कार्यक्रम आपला असणारा चोपडा तालुक्यामध्ये किनगाव या ठिकाणी होणार आहे. दुसरा जो आहे 2 ऑक्टोबरला मनमाड या ठिकाणी होणार आहे. तिसरा जो आहे तो 5 ऑक्टोबरला नागपूरला त्या ठिकाणी होणार आहे. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी या निमित्ताने लावण्यात आलेले आहेत. या वेगवेगळ्या विभागामध्ये लावण्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये राहणारा आदिवासी हा खानदेश भागामध्ये राहत नाही. तिथे आदिवासींची वेगळी जमात आहे तर तिथे राहणारा सरा जो आहे तो असणारा पालघरपासून इगतपुरी या इगतपुरीपासून असणारा कसारा इगतपुरीपासून कसारा कसाऱ्याकडून असणारा कर्ज हा जो टापू आहे
त्या टापूमध्ये राहणारा असताना हा वेगळा आहे, तो वेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखला जातो, त्याची संस्कृती वेगळी आहे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे असताना एकत्र आलेले हा त्यांच्यातल्या कार्यक्रमाचा भाग आहे. या ठिकाणी एक ज्याला आपण असं म्हणतो की आरक्षित जागा आहे, त्याच्यामुळे असायला आदिवासींनी फक्त असताना आरक्षित जागाच लढावी असा एक सेन्स त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तोडायचा असा मानस आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि काही जनरल जागेंवरती सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहतील अशी एक परिस्थिती आहे. लवकरच हे जे 24 आरक्षित मतदारसंघ आहेत, या 24 आरक्षित मतदारसंघामध्ये आदिवासी यांची पॉप्युलेशन म्हणजे लास्ट 24वा मतदारसंघ येतो त्या मतदारसंघामध्ये 22% आदिवासी पॉप्युलेशन आहे, परंतु 15% ते 29.9% इथपर्यंत 20 मतदारसंघ आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. 20 मतदारसंघाची नावं जी आहेत ती पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला आम्ही सांगणार आहोत. याचं कारण असं आहे की बाहेरच्या भागामध्ये आदिवासी नाही असं असताना फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय, त्या प्रचाराला सगळं उत्तर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक नवीन राजकीय सामाजिक राजकीय बांधिलकी ही आजच्या बैठकीतून सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी आपणास जाहीर करतो. आदिवासींचं असणारं एक संघटन आम्ही असणारं या ठिकाणी उभं झालंय आणि त्याचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर असणारा OBC संघटना जिल्ह्या जिल्ह्यामधल्या आहेत, त्याचंही आम्ही असणारं संघटन उभं केलेलं आहे आणि तेही एक त्याच्यामधलं आहे. इतर जे येणार असेल त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो साचलेपणा आलेला आहे आणि तेच चेहरे आपल्याला दिसतात, ज्या बातम्या येतात त्या बातम्यामधनं हा माणूस त्याच्यामध्ये गेला, त्या माणूस त्याच्यामधनं गेला, पण महाराष्ट्राच्या विकासाची अजिबात चर्चा तिथेच कुठे दिसत नाही आहे. तेव्हा या निमित्ताने आदिवासी अजेंडा हा पुढे करत इलेक्शन हे इश्यू बेस व्हावं आणि विभागातल्या असणाऱ्या प्रश्नांची चर्चा व्हावी या दृष्टीने आम्ही असा हा पुढे करतो. अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडून की फक्त यांनी पक्ष फोडला आणि त्यांनी ह्याला खेचलं आणि या पक्षामध्ये आघाडी झाली आणि त्या पक्षामध्ये बिघाडी झाली एवढ्याच पुरती या चॅनलची चर्चा राहणार नाही. तर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय त्याचीही चर्चा होईल आणि तीही मांडल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणी असणारं मी आपल्यासमोर मांडतोय. आजच्या बैठकीत असणारं विवरण मी आपल्यासमोर या ठिकाणी दिलेलं आहे, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू शकतो. सर, तुम्ही नवीन आघाडीचा केलेला आहे पण त्याचं नेमकं मूळ नाव तसंच असणार आहे बहुजन आघाडी आणि बॅनर अंडर असते सगळं एकत्र. या आघाडीला एक नाव घेतलं जाईल की आता आदिवासींची असणारा आम्ही आहे, त्याच्यानंतर असणारा मी जसं म्हटलं की OBCचा असणारा फ्रंट आम्ही असं केलेला आहे, त्याच्याच बरोबर इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात आहेत. त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्यापासून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असायला सगळेजण लढणार. तिसरी आघाडी म्हणावी का मग या सगळ्यांना घेऊन तुम्ही मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे,
त्यांना पहिली दुसरी नाही, पहिलं आम्हीच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल. एक नवी उमेद पाहायला मिळेल महाराष्ट्रात. असं म्हणेन की मी या निमित्ताने महाराष्ट्रामधले पहिल्यांदा मी असं जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे, ज्याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे, त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असं पुढे आलेलो आहोत. आणि या जी अधिवेशनं, तीन अधिवेशनं आम्ही जी मांडलेली आहेत, त्या तिन्ही अधिवेशनामध्ये आपल्याला त्या त्या भागातल्या प्रश्नांची असणारी चर्चा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा आदिवासी वेगळा कसा आहे इतर समूहांपेक्षा, त्याची जगण्याची पद्धत असेल, त्याची वागण्याची पद्धत असेल, त्याची स्वतःची सिस्टम काही असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेगळा कसा आहे, संविधानाने ह्याला कसं वेगळं मानलेलं आहे, त्याची असणारी मांडणी या ठिकाणी मला वाटते या सगळ्या अधिवेशनामध्ये केलं जाणार. आदिवासी ओबीसी यांची वेगळी आघाडी करून पाहताय तुम्ही, परंतु त्याच वेळेला राजकारणामध्ये पंचकोण असतील किंवा राजे असतील किंवा आणखी हे सगळी जी मंडळे आहेत ती तिसऱ्या आघाडीची मोठ बांधतायत, तर तुम्ही त्यांच्या बरोबर काय जाल, त्यांच्याशी काय चर्चा झाली आहे राजू शेट्टी वगैरे या सगळ्या? ते मी जसं म्हटलं, काही पक्षांची चर्चा झाली की ज्यांची नावं मी काही आणत नाही आहे, पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. मध्ये तर तुम्ही जरांगे मंडळांना भेटला होता इलेक्शन आला सर पॉलिटिकल सर शरद पवार हे आज लालबागच्या राजाच्या चरणी गेले होते, कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्व आपल्याला त्यांचं पाहायला मिळतंय. अजित पवार जसं सिद्धिविनायकला गेले आणि त्यानंतर चर्चा पाहायला मिळते, कुठेतरी हिंदुत्वाचा रंग आता या इतर पक्षांनाही येतोय. माझं म्हणणं असं आहे की या देशामध्ये प्रत्येक माणूस धर्माचं नाव लावलेलं आहे, त्याच्यामुळे काही जण उघडपणे त्याला फॉलो करतात, काही जण छुप्या रीतीने फॉलो करतात, गरज पडली तेव्हा उघड येतात. त्याच्यामुळे नवीन काही असं मी त्या ठिकाणी मानत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे फार मोठा उलाढाल होईल, बॉम्ब फुटेल, नामूक फुटेल असं काहीच नाही. सर लाडकी बहीण योजनेचा निधीवरून तुम्ही एक ट्विट केलं होतं की आदिवासी समाज कल्याण भागाचा निधी जो तो लाडकी बहीणसाठी वापरला जातोय, आज पुन्हा एकदा एक महत्त्वाची बाब समोर आली की होमगार्डला जो निधी दिला जातो तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे, तोही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे. 4076 कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे असं जे आहे, या सरकारने 5 हप्ते एकाच वेळेस द्यायचे ठरवलेले आहेत. याचा अर्थ मी असं काढतो की हे सरकार पुढचे 5 वर्ष येणार नाही याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे. पण जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की पुढच्याला कामच करता येणार नाही आणि शासन चालवताच येणार नाही अशा रीतीने भारतीय जनता पक्षाने योजना आखलेली आहे आणि ती योजना ते राबवतात आहेत हे मला दिसते. विधानसभेला महाविकास आघाडी सोबत चर्चा होऊ शकते. आघाडीच उभी करतोय त्याच्यामुळे कोणाकोणा चर्चा करायला कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही कोणाकडे जाणार नाही. सर अजित पवार सध्या महायुतीत नाराज दिसत आहेत, आज अमित शहा सुद्धा मुंबईत होते, कालपासून मुंबईत आहेत, ते कुठल्या बैठकीला ते अनुपस्थित आहेत, कुठेही चर्चा करत नाही आहेत आणि त्यांच्या सध्या बॅनर जे आहेत त्याच्यावर सुद्धा फोटो गायब पाहायला मिळत आहेत. कसं पाहताय, नाराज आहेत का, असतील तर कशा प्रकारे? त्यांनी अजून मला वकील पत्र दिलेलं नाही. संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे जी महिला आंदोलन उपोषणाला बसलेले आणि म्हणत आहे की सरसकट कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण द्या, 6वा दिवस आहे, तब्येतही खालावली जात आहे. एकीकडे जरांगेंनी एवढं वावटळ झालं होतं, वादळ आलं होतं, गुलाल उधळला, पण तरी पण अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. आता महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतात. मला तर हा प्रश्न गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.
आणि शासन याच्याकडे दुर्लक्षित करते एवढंच फक्त नमूद करतो. सर सगळ्या आज आदिवासी समूह जो है वो अलग अलग नाम से जाना जाता है. विदर्भ का जो आदिवासी है, खानदेश का जो आदिवासी है, पालघर कसारा और करजत का जो आदिवासी है, या मराठवाड़ा का जो आदिवासी है, ये अलग अलग नाम से पहचाने जाते हैं. ये अभी तक अलग अलग पॉलिटिकल पार्टीज के साथ में थे, लेकिन पिछले कुछ दिनों से और सुप्रीम कोर्ट का जो डिसीजन आया है क्रीमी लेयर के बारे में कि आपको एक बार सहूलत मिल गई तो आपको उस लिस्ट से बाहर जाना होगा, इस निर्णय से मैं समझूंगा कि आदिवासियों में काफ़ी बड़ी जागृति हो चुकी है और ये समझते हैं कि अपना अधिकार अब चले जाएगा. साथ ही साथ तो पेशा कानून जो है, दूसरी बात जो है वो फिफ्थ शेड्यूल जो है उसको भी निकम्मा किया जाएगा और अलग अलग नाम से जाने हुए जितने भी आदिवासी समूह है, संगठन है, राजनीतिक दल है, ये सभी जो है वो इकट्ठा आ चुके हैं और आने वाले चुनाव में एक सोशल राजनीति के तौर से एक नई पॉलिटिकल शुरुआत कर रहे हैं. वो अपनी तरफ से शुरुआत कर रहे हैं क्योंकि आदिवासियों की कई विशेष समस्या है, क्योंकि जहां आदिवासी रहते हैं वहां पर खनिज है, जहां आदिवासी रहते हैं वहां पर जल काफ़ी बड़ा पैमाने पर है और अगर सरकार को कई नई अन्य अर्बन खड़ा करना है तो वो आदिवासी इलाकों में ही करते और इसलिए वो विस्थापित काफ़ी बड़ी पैमाने पे होते हैं. तो ये विस्थापितों की समस्या को लेते हुए एनवायरनमेंट का जो बिगाड़ होती जा रहा है और उसके मुताबिक जो पूरा माहौल बदलते जा रहा है उसी को लेके और उनके जीने की समस्या को लेके मेरे ख्याल से पहली बार यहाँ पर चर्चा होगी और उसी को एजेंडा लेके ये आगे निकले हैं. वंचित बहुजन अघाड़ी जो है फैसिलिटेट कर रही है कि इनको सबको इकट्ठा लाने की और इकट्ठा रखने की और एक नई प्लेटफॉर्म राजनीति में महाराष्ट्र में शुरुआत हो, ऐसी एक उम्मीद है. 30 सितंबर को पहली मीटिंग जो है वो जलगांव जिला के चोपड़ा तालुका जो है वहां पर होगी, दूसरी जो है वो नासिक में 2 अक्टूबर को होगी और तीसरी मीटिंग जो है वो नागपुर में 5 अक्टूबर को होगी. इन तीनों मीटिंगों में जो आदिवासियों की जो समस्या है और इस देश में जो संविधान ने कहा था कि हमको इनको अलग तरीके से देखना चाहिए और इनको जो अलग कानून बनाना चाहिए, ये जो बातें संविधान में लिखी गई थी उसके बारे में ये चर्चा होगी और साथ ही साथ जो राजनीतिक दल या विकास का एजेंडा नहीं मना रहे हैं उस विकास के एजेंडा को लेकर एक चर्चा इन पुलियों मीटिंगों में होगी और उम्मीद हम लोग ये करते हैं कि आने वाले 5 साल के अंदर इस देश की जो महंगाई है, बेरोजगारी है और तीसरा जो है जो होर्डिंग होता है और जिससे बाजार ऊपर नीचे होता है, जो आम लोगों को तकलीफ होती है, तो इन सभी चीज़ों की वहाँ पर चर्चा होगी और एक नए एजेंडे की शुरुआत होगी, ऐसा मैं कहता हूँ. दूसरी बात जो है हम लोग एक फ्रंट बनाने जा रहे हैं जिसमें ये आदिवासी फ्रंट भी वहाँ पर शामिल होगा, ओबीसी समूह को लेके और जितने भी संगठन हैं उनको लेके हम लोग ये फ्रंट बना रहे और राजनीतिक दल है कि जो बातचीत में कर रहे हम लोग उनसे. एक मिला के मैं ये कहूँगा कि महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव के वक्त एक नया फ्रंट यहाँ पर होगा जो एक एजेंडा के साथ लोगों के सामने आएगा और ये जो अंग्रेस दिखाई दे रहा है और दूसरी तरफ जो करप्शन दिखाई दे रहा है उस करप्शन
और आंग्रेस के लिए सुझाव क्या हो सकता है उसकी हम लोग यहाँ पर चर्चा करेंगे। मैं उम्मीद करता हूँ आप लोगों से कि आप सिर्फ पार्टियां तोड़ने की चर्चा नहीं होगी, व्यक्ति तोड़ने की यहाँ से वहाँ जाने की चर्चा नहीं होगी, लेकिन इस इलेक्शन में आप मुद्दों की चर्चा और जितने भी राजनीतिक दल है उनके 5 साल का एजेंडा क्या है इस पर अगर चर्चा हुई तो मैं मान के चलता हूँ कि महाराष्ट्र की जनता को किसको चुनके देना और किसको नहीं देना इसकी एक बड़ी उपलब्धि होगी ऐसा मैं मानता हूँ। कितनी सीट का लक्ष्य लेकर चल रहे हैं, कितनी जगह उम्मीदवार उतारे जाएंगे? आदिवासी क्षेत्र जो 22 सीटें हैं जहाँ आरक्षित 24 आदिवासी सीटें हैं तो उसमें उतारेंगे, जनरल सीटें जो है उनमें भी कुछ आदिवासी कैंडिडेट जनरल सीटों पर भी लड़ेंगे। सर किन के लिए आपके गठबंधन के लिए दरवाजे खुले हैं, किन पार्टियों को आप साथ में लेंगे, किन से आपकी बातचीत हो रही है? जो क्योंकि तीसरा मोर्चा एक और दल भी बना रहा है, बच्चों पर वगैरह अन्य लोगों को लेकर बना रहे हैं, क्या उनसे बात? देखिए जहांगीर पार्टी ने तो पहले ही कहा है कि मैं इलेक्शन लड़ूंगा करके, अब तक उन्होंने उसकी उस बात को खारिज नहीं किया है, तो इसका मतलब है कि एक दल तो एक फ्रंट तो वैसे भी बन चुका है। सर 2019 में आपका जो गठबंधन था MIM के साथ वो काफी प्रभावी था, तो क्या इस बार भी MIM से बात चल रही है? क्योंकि MIM का भी महाविकासियों के साथ बातचीत कर रहा हूँ। अजून अभी तक हम लोगों ने कितने सीट लड़ना इस पे तय नहीं किया है, ये पूरा फ्रंट बनेगा तब तय होगा कि कितने सीट लड़ना है और किन सीटों पर कॉन्सेंट्रेट करना है। सर शरद पवार आज लालबाग के राजा दर्शन करने गए, उसको लेकर बड़ी टीका टिप्पणी हो रही है, क्योंकि आमतौर पर वो ऐसे दर्शन में जाते नहीं साजी मूर्तियों को। सवाल ऐसा है कि शरद पवार हिंदू है, इसमें कोई दोहरा नहीं है, इसलिए भगवान को मानती ही है, इसमें ही कोई संदेह नहीं है। कुछ लोग छुपे तरीके से मानते हैं, कुछ लोग खुले तरीके से मानते हैं, तो इससे कोई फर्क नहीं होता ऐसा मैं मान के चलता हूँ। सर लोकसभा चुनाव में कई दौर की बातचीत चली थी आपकी महाविकास अघाड़ी से, क्या इस बार उधर से कोई ऑफर आया है आपने? हम किसी के पास जाएंगे नहीं, जिनको आना है वो हमारे पास आएंगे। सर महाराष्ट्र बार बार आपसे ये कहते हैं कि आप गठबंधन में नहीं आ रहे हैं। सगे सोयऱ्यावरून अजित पवारगट आणि बीजेपीची जी भूमिका आहे ती अजूनही स्पष्ट नाही, या विषयावरून सरकार संभ्रमात आहे का? मैं इतना ही कहूंगा की जहांगीर पाटील की जो मांग है सगे सोयरे को लेके, हमारे अलावा किसी और पार्टी की पोजीशन जो है वो क्लियर नहीं है, कंफ्यूज है और वो पोजीशन लेने के लिए तैयार नहीं। सर महाराष्ट्र विकास आघाड़ी आप लोगों को बार बार साथ लेने की कोशिश करती है चुनाव से पहले, जब आप मना कर देते तो कहते कि ये वोट काटने वाले हैं, ये बी टीम है बीजेपी। सवाल ऐसा है कि हम लोग कभी बीजेपी के पास गए नहीं है, और आप लोग जो है वो जो बीजेपी के पास गए उनको आप सेक्युलर बताते हो, जैन खराब करने का काम तो आप ही लोग करते हो। सर GST-च्या अधिकाऱ्यांची एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे, एका तक्रारदाराने तक्रार केलेली आहे की त्याला रात्रभर डांबून ठेवण्यात आलं होतं आणि 60 लाख रुपयाची खंडणी या CGST-च्या त्या आरोपी हत्यांनी मागितली होती। थेट आता शासनातले अधिकारी एकाला बांधून ठेवतात आणि खंडणी गोळा करताना पाहायला मिळतात। SIT-ने आता 9 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, कसं बघतात संपूर्ण प्रकरण? एडमिनिस्ट्रेशन में कहूँ ऊपर से नीचे पूरा हिल चुका है। केंद्रापासून ते महाराष्ट्रापर्यंत पूर्णपणे शासन हललेलं आहे, कोणाचं नियंत्रण कोणावरती नाही आहे। ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या करू नका, त्या करायला सुरुवात केल्या। जातीवरचं राजकारण होता कामा नये, धर्मावरचं राजकारण होता कामा नये, या दोन गोष्टी देश कधी निर्माण झाला नाही आणि पुन्हा करायला लागला तो टिकणार नाही अशी त्यांनी असं इशारा दिला होता। आज त्याच मार्गाने असणारं पूर्ण राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून अस्थिरता सर्वकडेच आपल्याला दिसते अशी परिस्थिती। सर राज्यामध्ये अल्पसंख्याकांची सुरक्षा घेरणीवर आलेली आहे, कारण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये
मुस्लिम व्यक्तीला काही तरुणांनी मारहाण केली, त्यामध्ये असं पण समोर आले की ते ट्रेन मधून त्या व्यक्तीला फेकून देणार होते, परंतु काही जणांनी तिथं थांबवलं. आणि सत्तेतील आमदार नितेश राणे यांच्यासारखे वक्तव्य करतात की मी तुम्हाला मस्जिदीमध्ये येऊन मारणार, मी हिंदू गब्बर. आताच आपल्याला म्हणालो की ज्या गोष्टीचा उल्लेख बाबासाहेबांनी केला होता की होता कामा नये, म्हणजे धर्माचं राजकारण होता कामा नये. तुम्ही धर्माचं राजकारण केलं तर द्वेषेची बीजं तुम्ही पेरणार आहात, विभक्तीची बीजं तुम्ही पेरणार आहात. ती पेरायला आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा सर्वसामान्य माणसाने सुद्धा ठरवलं पाहिजे की जातीच्या राजकारणाने आणि धर्माच्या राजकारणाने त्यांचं पोट भरणार आहे. सत्ता आणि सरकार हे सुरक्षितता आणि पोट भरणारं कामकाज करत असते, ते धर्माचं काहीच करत नाही. सर वन मोर क्वेश्चन दॅट बिफोर दी लोकसभा पोल्स यू वर पार्ट यू वर वाई टू बी पार्ट ऑफ इंडिया ब्लॉक, इज देयर एनी चान्स दॅट यू विल बी पार्ट ऑफ द महाविकास आघाडी टॉक? आई थिंक सो. Many of you forgot one thing, that I was the first person in 8 months before the parliament election who made a statement that if India Alliance joins, or they allow me to join the alliance, BJP will not cross 220. That was my statement 8 months ago. Same was my statement in 2017, because I stayed there for 6 months in Gujarat. And I said, if Congress doesn't finger with the elections, we will not allow BJP to cross 70. But in 2017, the Congress crossed swords with Chotubhai Vasava, and they lost in that region where the Adivasis had moved. Even in the height of 2004, when the riots took place, Congress got 63 seats from that same area. But with fingering with Chotubhai Vasava, they lost 36 seats, and that allowed BJP to come to power. Even those period, 3 months before, I was in Bombay for some work, and I made a press conference saying that if Congress doesn't finger, BJP will not cross 70 seats. So I am not at loss. It is Congress who is at loss. I may not have won the election, but is it the Congress who has to now decide by going with Uddhav Thackeray and with going with Sharad Pawar whether the chances of Rahul Gandhi becoming a prime minister was burnt or not burnt? That is what the Congress has to decide. I may have lost, our party has lost the election, no doubt. But Congress party person being a prime minister, what's lost? That is a bigger loss than what is our loss. And none of the analysts would ever make this statement. I'm aware of it, because the moment they make this statement, they'll have to criticize Congress and the Blue Eye Party. आपण आता जेवायला बसू सगळे पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व मनपूर्वक